आज राष्ट्रवादी मध्ये नव्याने प्रवेश करणारे आमचे दीपक शेठ पाडेकर यांना विनंती, आपण अरुण शेठ पाडेकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. प्रवेश त्यांचं घ्यायचं, घ्यायचं ना लगेच. या ठिकाणी साहेबांना विनंती, गेली 20 वर्ष शिवसेनेचा धुरुंगा असा नेतृत्व आणि शिवसेनेला कट्टर काम करणारं नाही म्हटलं तर 101 मताचं पॉकेट असणारं युवा नेतृत्व आज सेनेला कंटाळलेलं आहे. आणि मगाशी सांगितलं मला राष्ट्रवादीत आता प्रवेश करायचा आहे. या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती, आपण दीपक शेठ पाडेकर यांचा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होत आहे, आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. आपणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, शिवसेना का सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस का स्वीकारली? काय झालं माहिती का, आज 25 वर्ष झाले मी कार्यकर्ता आहे सेनेमध्ये, पण आज काही गोष्टीला मला अडचणी येतात. मग त्या अडचणी येतात, माझं 20 वर्षामध्ये एक पण सुद्धा काम नाही झाली, त्याच्यामुळं मग मी त्या गोष्टीला कंटाळल्यामुळं मी आज हा प्रवेश केलेला. काय पुढच्या अपेक्षा काय असतात? अपेक्षा काहीच नाही, फक्त जनतेचं काम झालं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते का? तुम्ही हो, हे माझा मित्र. शिवसेना सोडून आज राष्ट्रवादीमध्ये तुमचा मित्र आलाय, तुमच्या काय भावना आहेत? काम ओके करणार, राष्ट्रवादीची ताकद निमदरी परिसरामध्ये अधिक वाढवणार. वाढवणार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.